कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज सातारा ठिकाणी सातारा डिव्हिजनमधील सर्व शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक प्रश्नांवरती चर्चा झाली, परंतु शांतता समितीच्या सदस्यांनी सुद्धा हे निश्चितपणाने सांगितलं की सातारा शहरामध्ये नेहमीच शांतता राखण्याची परंपरा आहे आणि उद्या देखील अशी शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जाईल. या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मलाही विश्वास वाटतो की कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. थँक्यू.